कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वातावरणाचे स्तर स्पष्ट करून ओझोनचे महत्व सांगा. मग या उत्तरामध्ये काय काय पॉईंट टाकायला पाहिजे, जस्ट यू हायलाइट इट. हे स्तर आहे, 1, 2, 3, 4 स्तर आहेत. दीज आर द स्टेटस ऑफ ॲटमॉस्फिअर. ओझोन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे, ओझोनचं काम काय आहे, वगैरे वगैरे. पॉईंट आठवण केले, आता समजाही लिहा. आता मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही काही पॉईंट काढले, मी काय आता डिटेल नोट्स काढून आणले का तुमच्याशी बोलायला, मग ते वाचून दाखवा लागतील ना. पॉईंट्स काढले, आता तुम्ही बघा, जनरली असे पॉईंट्स असतात माझ्याकडं. मग हे पॉईंट समोर ठेवून मला माहिती आहे तुमच्याशी काय बोलायचं, कारण कसे आपण एकदम आपल्याला काय बोलायचं माहित पाहिजे, नाही तर मग गाडी उगाच इकडे तिकडे भरकटत जात. मी एक तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही तुमच्या उत्तरासाठी काय पॉईंट टाकायचे बाबा, एखादा प्रश्न लिहायचा तर त्या पॉईंटचं एक फ्रेमवर्क तयार करायचं.